संडासला जेल होते तर ते माणूस केतला जेल होते तर सोने जाबून तिकडं नेलाय. नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यापासून 20 किलोमीटर असलेल्या अंतरावर उंद्री ह्या गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालेला आहे. 42 वर्षाच्या माणसानं तर अधम्म माणसानं हे प्रकरण घडलेलं आहे. हे काय माणुसकीला काळंबा फासणारी गोष्ट आहे? हे काय चांगली गोष्ट नाही. मुलांना दाखल झाल्यानंतर मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी आम्ही सरकारी दवाखाना मुखेड इथं पाठवलं आहे. त्यानंतर सध्या मुलगी ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये. बरं. आणि आम्हाला काही घटनास्थळ पंचनामा मुलगी ॲडमिट असल्यामुळे काही करता आला नाही. आतापर्यंत मुलगी जेव्हा डिस्चार्ज होईल दवाखान्यात त्यावेळेस आम्ही घटनास्थळ पंचनामा करून साक्षीदार जवाब वगैरे झालेले आहेत आणि आरोपीला अटक केली आहे. कोणती कलम लावलं साहेब तुम्ही? 376 कलम आणि नवीन अमेंडमेंट झाली 2H लैंगिक शोषण कायदा जे नवीन 2012 अमेंडमेंट झाली आहे ते कलम लावली आहे. दुपारच्या सुट्टीमध्ये आहे. एकच्या नंतर तुम्हाला कसं कळलं? ते आमचे चुलतीला सांगितले आमची मुलगी. त्या माणसाला अटक वगैरे केलं? आता तुमचं काय म्हणणं आहे त्या माणसाबद्दल? आमचं काय ठाम मतानं शिक्षा द्यावं त्याला. कुठली व्हावं पण त्याला शिक्षा व्हावं. त्याची मुलगी काय आणि माझी मुलगी काय सारख्याच अशा पोझिशनला त्यानं ओळखला नाही. ते जो विचार करत होता तर त्यानं हे केलाच नसता. मेन फाशीची सजा खतमचीच फाशीची जन्माची ठेपची सजा. कोणीही मुलीवर अत्याचार घडू नये आणि मुलींना जे असं घडते ते कधीही होऊ नये. आणि जसं मुलं किंवा माणसं करतात त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे. मला पण मुलगी आहे, माझ्या शेजारला पण मुलगी आहे आणि यासाठी मला मुलीचं जीवन उद्ध्वस्त होताना मला पाहू वाटत नाही आणि म्हणून मी हिडो बनलो. माझा हिडो फाणाऱ्याने पोलीस स्टेशन 98 60 85 92 84 या फोनवर बोईनवार साहेबाला फोन करून सांगावं, त्या मुलीला न्याय द्यावं आणि ह्या नराधम्म माणसाला फाशीची शिक्षा व्हावं असं आम्हाला वाटते. शांता येऊतीकर, महाराष्ट्र, इंडिया अनहरसाठी नांदेड.